डोनगाव मंडळ दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट का केला नाही याचा सविस्तर अहवाल त्याचप्रमाणे मंडळ निहाय दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आज कृषी विभागाच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलं पाहूयात दोन हजार बावीस खरीप पीक विमा यादी नैसर्गिक नुसार मंजूर यादी अंतिम आकडेवारीनुसार मंजूर यादी पैसे जमा केलेली यादी पैसे रद्द झालेली यादी पीक विमा नामंजूर शेतकरी यादी देण्यात यावी भारतीय कृषी विमा कंपनीकडे अहवालाच्या प्रति तात्काळ देण्यात याव्या डोनगाव आसेगाव गाजगाव आणि मांजरी मंडळ दुष्काळ यादीमध्ये का समाविष्ट केला नाही याचा सविस्तर अहवाल त्याचप्रमाणे मंडळनिहाय दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आज कृषी विभागाच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलं डोनगाव मंडळातील महावे पर्जन्यमान यंत्र तपासणी करणार होते मात्र ते देखील झाले नाही तसेच डोनगाव मंडळाचा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र अहवाल जिल्हा अधिकारी यांना पाठवणार होते तोही पाठवण्यात आलेला नाही दोन हजार बावीस खरीप पीक विमा पासून धामोरी बुद्रू गावातील वंचित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नैसर्गिक नुकसानानुसार तात्काळ पीक विमा जमा करावा ऑफलाईन तक्रार केली असताना सरसकट पीक विमा देणे अपेक्षित होते मात्र अद्यापही देण्यात आलेला नसून तात्काळ पीक विमा देण्यात यावा दोनगाव मंडळाचे महावेध पर्जन्यमान यंत्र तपासणी करून नवीन मंडळ पुनर्रचनेनुसार बनवण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं हे आंदोलन शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले महेश गुजर यांनी केलंय इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर